हॅलो स्टुडंट्स आज आपण रिव्हिजन बघणार आहोत पोएम नंबर वन अप्रिटी गेम आणि लेसन नंबर टू गो अँड कम तर पहिल्यांदा आपण पोएम नंबर वन बघूयात अप्रिटी गेम तर या एक गेम सांगितलेली आहे कोणती हाईड अँड सिक म्हणजे कोणती लपाछपीची आणि हे लपाछपी कोण आहे द सन अँड द रेन द सन आणि रेन हे शब्द माहिती आहे तुम्हाला सूर्य आणि पाऊस तर ते कशामध्ये खेळत आहेत फिकल वेदर फिकल वेदर म्हणजे काय जे सारखं चेंज होतं म्हणजे मधूनच पाऊस पडतो मधूनच ऊन पडतं तर पोएटला असं वाटतंय असं वातावरण जेव्हा असतं तेव्हा सूर्य आणि पाऊस हे काय खेळत आहेत लपाछपी खेळत आहेत सिक खेळत आहेत आणि प्रत्येकजण त्या दोघांमधला दुसऱ्याला शोधतोय पण दुसरा काही सापडत नाही लपाछपी पण अशीच खेळतात की नाही एक जण राज्य घेतो आणि बाकी सारे लपून बसतात तर या पोएममध्ये या कवितेमध्ये कवीला पण असंच वाटतंय की अशी गेम कोण आहे सूर्य आणि पाऊस आहे आणि हायडिंग प्लेस म्हणजे लपून बसण्याची जागा तर सूर्य कधी कधी ढगात लपून बसतोय आणि सूर्य आला की पाऊस गायब होतोय म्हणजे पाऊस पडत नाहीये थांबलेला आहे पाऊस आणि अचानक काय होतंय की पाऊस पण पडतोय आणि ऊन पण पडलंय मग अशा वेळेस आपल्याला आकाशामध्ये काय दिसतं रेनबो रेनबो म्हणजे काय इंद्रधनुष्य की ज्याच्यामध्ये सात कलर्स असतात तर अशा रीतीने ही खूप छोटीशी पोएम आहे आपल्याला सांगितलं इंद्रधनुष्य कधी पडतं आता आपण लेसन नंबर टू बघूयात गो अँड कम तर या स्टोरीमध्ये थ्री कॅरेक्टर्स आहेत अ बॉय हिज मदर अँड अंकल म्हणजे एक मुलगा त्याची आई आणि त्याचे काका अंकल तर आपल्याला पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्या मुलाच्या घराविषयी सांगितलेले कॉटेज म्हणजे काय छोटं घर पण ते कसं आहे प्रिटी म्हणजे खूप सुंदर आहे छोटं असलं तरी आणि त्या कॉटेजच्या भोवती काय आहे गार्डन आहे छान बाग आहे आणि त्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स लावलेले आहेत तर जेवढे जास्त प्लांट असतील आपल्याकडे जास्त रोपं असतील छोटी झाडं असतील तर तेवढी त्यांची जास्त आपल्याला काळजी घ्यायला लागते म्हणजेच काय की समजा का एखाद्या झाडावर कीड पडली आहे तर तेवढीशी पानं किंवा तेवढी फांदी कापून टाकणं किंवा त्याच्यावर औषध फवारणी करणं आणि जर आपली बाग छोटी किंवा मोठी असेल म्हणजे जमिनीत जर आपण झाड वगैरे लावली असतील किंवा कुंडीत पण बघा त्याच्या आजूबाजूने गवत येत असतं अनवॉन्टेड प्लांट्स तर ते आपल्याला वीड करायला लागतात म्हणजे काय अनवॉन्टेड जे ग्रास जे गवत आलेलं आहे ते आपल्याला काढून टाकायला लागतात अशी बरीच कामं असतात बागेमध्ये आणि हे जे बागकाम आहे तर हे बागकाम त्या बाग बाग बॉयच्या घरातले सगळेजण करत होते आणि आपल्याला इथं अजून दोन तीन शब्द थोडेसे डिफिकल्ट आहेत एक म्हणजे आहे मॅन्युअर मॅन्युअर म्हणजे काय की झाडांची वाढ होण्यासाठी जे घटक वापरले जातात जे जा औषध वापरलं जातं त्याला मॅन्युअर म्हणतो प्रूंड म्हणजे काय की मी जसं सांगितलं तसं की कि झाडांचा किंवा एखाद्या छोट्या रोपट्याचा अनवॉन्टेड प्लांट अनवॉन्टेड पार्ट असेल की कि तो किडलेला आहे किंवा त्याची नुसतीच खूप वाढ होतीये तर असा भाग कापून टाकणे त्याला व्यवस्थित शेप देणे त्याला प्रूंड असं म्हणतात आणि विडिंग म्हणजे काय की एखाद्या झाडाच्या भोवतीनं प्लॅनच्या भोवतीनं अनवॉन्टेड ग्रास आलेला आहे गवत आलेला आहे ते नको आहे आपल्याला तर ते काढून टाकणं आता दुसऱ्या मध्ये आपल्याला सांगितलंय त्या बॉयच्या अंकलबद्दल काकांबद्दल तर ते कसे होते व्हेरी स्ट्रिक्ट म्हणजे खूप कडक होते आणि ते थोड्या दिवसांसाठी त्या बॉयकडं राहिलेला आले राहायला आलेले असतात आणि त्यांचा त्यांना असं वाटत असतं की प्रत्येकानं हार्डवर्क करावा आणि डिसिप्लिन फॉलो करावा डिसिप्लिन म्हणजे काय नियम एखाद्या गोष्टीचे नियम असतात ते सगळ्यांनी फॉलो करावेत असं वाटत असतं मग एक दिवशी हा बॉय जो असतो तो घरामध्ये खेळत असतो तर अंकल त्याला काम सांगतात आणि ते काम काय असतं की जा आणि त्या गार्डनमध्ये जे नको असलेलं गवत आहे ते तू साफ करून ये असं ते त्या बॉयला सांगतात पण तो बॉय तर खेळत असतो मग त्याला आवडत नाही ते तो नाही म्हणतो तुम्ही पण बघा तुम्ही जर खेळत असाल आणि तुम्हाला कोणी काम सांगितलं तर तुम्ही लगेच तयार नाही होतो की नाही तुम्ही कारण सांगता आत्ता नाही नंतर करतो तसंच तो बॉय सुद्धा करतो पण त्याचे अंकल तर स्ट्रिक्ट असतात ते म्हणतात नाही तुला आत्ताच करायला लागेल ते मग त्याच्यावर तो लिटिल बॉय पुन्हा म्हणतोय मी करेन पण मी आत्ता नाही करणार आज नाही करणार मग त्याचे काका काय का होत आहेत अँग्री होत आहेत आहेत आणि त्याला म्हणतायत डोंट बी नॉटी म्हणजे तू आगावपणा करू नकोस आणि काय कर ही माझी ऑर्डर आहे तू आत्ता अजिबात खेळायचं नाही आता तू मी जे सांगितलंय तू काम करायचं असते आणि ते अंकल पण स्वतः हार्ड वर्किंग असतात त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असतं की दुसऱ्यांना पण तसंच हार्डवर्क करावं म्हणून ते त्या बॉयला सांगतात आणि त्यांचं काम करण्यासाठी दुसऱ्या रूम मध्ये निघून जातात पण बॉयला ते अंकल असे म्हटलेले आहेत त्याचं खूप वाईट वाटतंय मग रडताना तुमच्या घशात कसं होतं तसं त्या ता बॉयला होतंय ही हॅड अ लंप इन हिज थ्रोट मग त्याला खूप रडायला येतंय आणि तो असाच बसलेला आहे शांत मग तिथं कोण येत आहे त्याची मम्मी येते मदर येते आणि मग ती त्याला विचारते की काय झालंय तुला तू अन हॅप्पी का आहेस मग तू बॉय सांगतो की मला अंकलनं गार्डनमध्ये विडिंग करायला सांगितलंय मग त्याची मम्मी ओरडत नाही त्याच्यावर ती त्याला समजून सांगते बरं ठीक आहे मला पण विडिंग करायला आवडतं मला पण गवत साफ करायला आवडतं मग तू माझ्यावर येशील का आपण दोघं जणं ते, ते मिळून करूयात मग त्या बॉयला खूप आनंद होतो की आपल्याला कुणीतरी हेल्प करतंय किंवा आपल्याला कुणीतरी समजून सांगतय म्हणून तो बॉय तयार होतो आणि मग अशा रीतीनं दोघ त्या बागेमध्ये जातात आणि काय करतात ते गवत साफ करतात आणि ते गवत साफ करताना पण ते कसं करतायत वर्किंग चॅटिंग अँड लाफिंग म्हणजे ते काम तर करतातच आहेत पण काम करता करता चॅटिंग म्हणजे गप्पा मारतायत लाफिंग म्हणजे हसतायत म्हणजेच इथं अंकलनं बॉयला सांगितलं होतं पण त्यांनी कसं सांगितलं होतं अँग्री होऊन सांगितलं होतं पण इथं मम्मीनं त्याच्या आ, 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 हेल्प ऑफर केली होती त्याला की आपण दोघं मिळून करूयात आणि छान समजून सांगितलं होतं त्याच्यामुळे बॉय पटकन रेडी झालं आहे आणि त्या दोघांनी ते काम केलेलं आहे तर अशा प्रकारे आपण ही रिव्हिजन संपवली आहे दुसऱ्या लेसनची रिव्हिजन आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात थँक्यू